संदर्भातली महत्वाची अपडेट समोर येते. पुण्यामध्ये पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सर्व पोलिसांना महत्वाचे आदेश दिले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शहर आणि जिल्ह्यातल्या पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतलाय. पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि शांततेत पार पाडावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. तर पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचं मतदान सोमवारी म्हणजेच 13 मे रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेतलाय. तसंच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सुद्धा त्यांनी सूचना दिल्यात. सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात यावी. निवडणुकीमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्याचे सुद्धा आदेश रश्मी शुक्लांनी यावेळी सगळ्या पोलिसांना दिले.